दैनिक प्रभाचे प्रतिनिधी माननीय ओंकारजी धवळी यांचा वाढदिवस विश्वदर्शन न्यूज रूम मध्ये अतिशय उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी जामखेड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार उपस्थित होते. दैनिक प्रभात या मुखपत्राचे जामखेड तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांच्या 24व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. जामखेड पत्रकार संघ विश्वदर्शन न्यूज शेतकरी मार्केटच्या वतीनं त्यांचा विश्वदर्शन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी जामखेड पत्रकार संघाचे सर्व पत्रकार तसेच विश्वदर्शन न्यूज व केबल सिस्टीमचे सर्व टीम तसेच शेतकरी मार्केट सर्व टीम उपस्थित होती. यावेळी पत्रकारांच्या वतीने ओंकार दळवी यांना शुभेच्छापर प्रतिक्रिया देण्यात आल्या. तसेच शेवटी सत्कारमूर्ती ओंकार दळवी यांनीही आपले मनोगत सांगितले. या कार्यक्रमाच्या दरम्यान या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार पोपटराव गायकवाड हे होते. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासिर पठाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष लियाकत शेख, नंदू परदेसी, बाळासाहेब आरेकर, अविनाश बोधले, प्रकाश खंडागळे, भाऊ गायकवाड, शिवाजी इकडे, सुधाम वराट, किरण रेडे, फारुख शेख, अशोक निमोणकर, मोहिद्दीन तांबुळी इत्यादी पत्रकार उपस्थित. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन विश्वदर्शन न्यूजचे किरण रेडे यांनी केले, तर आभार दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार अविनाश बोधले यांनी मानले. आज या ठिकाणी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी ओंकारजी दळवी साहेब यांचा 24वा वाढदिवस विश्वदर्शन न्यूज व जामखेड पत्रकार संघाच्या वतीनं विश्वदर्शन न्यूज रूम मध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. जमलेलो आहोत. एक दोन शब्द तुम्ही त्यांच्याबद्दल सांगत की प्रभात जसे प्रभात त्यांचा पेपर आहे तशी त्यांची ख्याती या तालुक्यात प्रभात पेपर सारखी आणि प्रभातासारखी त्यांची ख्याती या तालुक्यात व्हावी अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देव. त्यांच्यापेक्षा सिनियर जरी असलो तरी आम्ही अवघ्या काही दिवसांमध्ये चांगली क्रांती केलेली आहे. वृत्तपत्रामध्ये नाव कमवलेलं आहे. मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अशा शुभेच्छा देतो की इथून पुढे प्रभातच्या वृत्तपत्रात काय तुम्ही एक मोठं नाव लौकिक वृत्तपत्रामध्ये निश्चित कराल आणि तुमच्या कार्यासाठी मी तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आज विश्वदर्शन आणि जामखेड पत्रकार संघाच्या वतीनं ओंकार दळवी यांचा आपण वाढदिवसानिमित्त सत्कार करतोय आणि त्याला लाख लाख शुभेच्छा विश्वदर्शनच्या आणि जामखेड पत्रकार संघाच्या वतीनं देतो. मित्रांनो, ओंकारला मी खूप लहानपणापासून ओळखतो. ओंकार हा माझ्या घरी उठला. त्यावेळेस मी पत्रकारिता करत होतो. माझ्या पेपरचं काम त्याची सिस्टर करत होती. त्यावेळेस की ओंकारला पहिल्यापासूनच बाळ करू येतं काय हे असं बोललं तर काय वावगं ठरणार नाही. मित्रांनो, जो त्यावेळेस तो प्रभातचं काम करायला लागला त्याचं नाव इतकं लौकिक झालेलं आहे की ओंकारची पत्रकारिता खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणतो की तो जामखेड मधला स्ट्रीट न्यूज आहे. आणि त्याच्याबद्दल एकच बोलावं असं वाटतं की चंदनाच्या झाडाला जसं गाव्यापर्यंत पोपरत जाऊन त्याच्या खऱ्या सुगंधाची जाणीव होत नाही तसं पत्रकारितेतील ओंकार दळवी हा सुगंधी कस्तुरी आहे आणि त्याच्या बातम्यातून सुगंधी कस्तुरी आज जामखेड तालुक्यात दरवळत आहे, दरवळत आहे. मित्रांनो, या वाढदिवसानिमित्त मी त्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. निर्भीड आणि निपक्षपणे वागणं हा एक पत्रकारितेचा मोठा गुणधर्म असतो. असं पत्रकारिता करत असताना आमचे गुरुवर्य नासिर पठाण यांनी आम्हाला सातत्यानं कधीही शिकवले आले आहे की त्या पद्धतीने मार्गदर्शन केले की त्या दिशेने जाण्याचा आम्हाला संदेश दिलेला आहे. त्याच पद्धतीने पत्रकारिता करत असताना निर्भीक आणि निपक्ष पद्धतीने जर पत्रकारिता केली तर निश्चितच आपला नावलौकिक उच्च शिखरापर्यंत जाऊ शकतो. तर वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्याला अशा शुभेच्छा देईन की पत्रकारिता करत असताना निर्भीड तर निश्चित राहा, निपक्षपाती निश्चित राहा, पण अन्यायाच्या विरुद्ध तुझी वाणी चलू दे, तुझी लिखाणाची शैली चलू दे आणि तशी तुला गती आणि सद्बुद्धी देव भगवंताने. आणि त्या अर्थानं ती खरी तुला शुभेच्छा असेल आणि ती तुला आमच्याकडून तुला सदिच्छा असेल की तू असं वागावं, तुझ्या लेखणीतून अन्याय नष्ट व्हावेत, दुरितांचे तिमिर जावं, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जे जे चांगले काम असते तुझ्या लेखणीच्या मार्फत घडो तुला तसं सद्बुद्धी परमेश्वराने देव आणि तुझी उभ्या विषयाची भरभराट भाव. तसेच काही दिवसापूर्वीच आमच्या अध्यक्षाने आम्हाला खबर दिली की ते काही दिवसातच विवाह त्यांचा होत आहे आणि एक नवीन त्याच्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. तर त्याच्या त्या नवीन आयुष्याला आणि ह्या त्याच्या सत्यवादी पत्रकारितेला आमच्या सर्वांच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि साहेब की आपण उत्कृष्ट अशा पद्धतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि ओंकारजी दळवी साहेब हे थोड्याच दिवसात विवाहबद्ध होणार आहेत हेही सर्वांना सांगण्याचं तुम्ही तेही टाळलं नाही, त्याबद्दल आपले धन्यवाद. सत्कारमूर्ती ओंकारजी दळवी हे आपल्या सत्काराचं उत्तर देतील. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नसीरभाई पठाण, ज्येष्ठ पत्रकार बाबूसाहेब गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष लियाकत भाई शेख,
आमचे बापू सुद्धा मराठ, अविनाश बोर्दे, शिवाजी इकडे, मोहन रुचे, किरण रेडे, नंदूभाऊ सिंग, फारूकभाई शेख, प्रकाश खंडागळे आदींनी जे मला मार्गदर्शन केले, तसेच आमचे मार्गदर्शक गुलाबशेठ जांभळे यांनी जे अनमोल मार्गदर्शन करत आले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जी पत्रकारिता यशस्वीपणे पार केली, त्याचा आज फळ मला जे तुमच्या शुभेच्छेच्या माध्यमातून जे मिळत आहे, हेच तुमच्या शुभेच्छा इथून पुढे असं राहून द्या आणि मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. जामखेड पत्रकार संघ, विश्वदर्शन न्यूज या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आज आपण विश्वदर्शन एअरपोर्ट ऑफिसमध्ये ओंकार दळवी वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला, तो अतिशय उत्साहात पार पडला, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला जातेगावचे सरपंच, आमचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक पोपट गायकवाड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक पत्रकार संपादक नासिर पठाण, तसेच सत्कारमूर्ती पत्रकार ओंकार दळवी, तसेच आमचे प्रेस फोटोग्राफर व विश्वदर्शन न्यूजचे कॅमेरामन अशोक वीर व आमचे विश्वदर्शन न्यूजचे पत्रकार मनुसिंग परदेशी, तसेच आमचे दुसरे मित्र मदने, तसेच या ठिकाणी विश्वदर्शनचे किरण रेडे, डॉक्टर प्रकाश खंडागळे व फारूक भाई, सुदाम वराड सर, शिवाजी इकडे आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंत शेख, तसेच सर्व या ठिकाणी विश्वदर्शनची टीम आणि आमचे सर्वात संपादक म्हणजे मार्गदर्शक आमचे या ठिकाणी जरी उपस्थित नसले तरी मी त्यांचं आभार मानतो, कारण आमचे विश्वदर्शन न्यूजचे संचालक गुलाबशेठ जांभळे यांनी फोनवरही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मी नसलो तरी तुम्ही या कार्यक्रमात आहे असं त्यांनीही फोनवर सांगितलं. त्याबद्दल विश्वदर्शनचे संपादक व मार्गदर्शक गुलाबशेठ जांभळे यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि आज हा कार्यक्रम सर्वांच्या समोर संपला अशी मी जाहीर करतो. नासिर पठाणसह प्रतिनिधी नंदू परदेशी, कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जांभळे.